मला अजिबात वाटत नाही की नाराजी दाटते असेल, काही कारणामुळे कदाचित आले नसतील. अनुपस्थितीचं कारण तेच त्या ठिकाणी सांगू शकते. पण गेली अनेक वर्ष आम्ही सामुदायिकरित्या या तालुक्यामध्ये या गुणवान विद्यार्थी विद्यार्थी भगिनींना नेहमी शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. एक असं आहे की अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत, त्यानंतर मग लोकसभेची निवडणूक येईल, त्यानंतर विधानसभेची निवडणूक येईल. राज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीला समोर जात आहोत. आम्हा साऱ्यांच्या समोर आता उद्दिष्ट आहे की लोकसभा निवडणुकीचं योग्य वेळेला या संदर्भातला निर्णय नक्कीच त्या ठिकाणी होईल, आणि ज्या वेळेला होईल त्यावेळेला आपल्याला त्याच्यातली माहिती निश्चितपणाने कळवली जाईल. स्थान माध्यमांनी काय छापावं काय लिहावं मला त्याच्यामध्ये माहिती असलं काही कारण नाही, पण अनेक वेळेला प्रसार माध्यमातून सुद्धा कल्पोकल्पित काही कथा त्या ठिकाणी प्रसिद्ध झाल्या की लाडसाहेब पक्षातून बाहेर जाणार आहेत, परंतु ते कधीच चर्चाही नव्हती, तशापैकी कधी त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आलेलं नव्हतं. प्रसार माध्यम काय प्रसारित करतात याहीपेक्षा वास्तव काय ते महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये गेले आठवडाभर आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीचा आढावा घेतला राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी केली जिथे विद्यमान खासदार आहेत, किंवा ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले, किंवा अन्य काही ठिकाणी शक्ती वाढलेली असेल, या संदर्भातला विषय त्या ठिकाणी झाला आहे. आज मर्यादित विषय हा लोकसभेचा निवडणूक हा आहे, आणि त्याचबरोबर राज्यभरामध्ये पक्ष संघटना मजबूत करणं, वेगवेगळे उपक्रम देणं, या गोष्टीला सध्या मी प्राधान्य त्या ठिकाणी देतो. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढणार आहोत. उद्या रायगड लोकसभा मतदारसंघातली सुद्धा उमेदवारी ठरलेली नाही, कारण आघाडीचं जागा वाटप त्या ठिकाणी लोकसभेचं ठरायचं आहे, त्याच्यानंतर विधानसभेचं ठरेल. ज्या गोष्टी अजून दृष्टिक्षेपातच नाहीत त्याच्याबद्दलचं मतप्रदर्शन करणं चुकीचं राहील. की माझ्या संदर्भात किंवा स्थानिक कोणाच्या संदर्भात काही आरोप त्यांनी केल्याचं माझ्या ऐकिवात त्या ठिकाणी नाही. या तालुक्यातला या जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघपणाने त्या ठिकाणी काम करतो. एकसंघपणाने पवारसाहेबांच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही भविष्यातली वाटचाल त्या ठिकाणी करणार आहोत. यापेक्षा या विषयावरती अधिक बोलण्यासारखं काही नाही. हे शेवटी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याबाबतलं भाष्य त्या ठिकाणी करावं. राज्यात आज विद्यमान सरकारच्या अतीमध्ये नेमकं मत जनतेच्या मनामध्ये काय आहे हे सर्वांनाच त्या ठिकाणी ठाऊक झालेलं आहे. त्यामुळे केवळ गतिमान सरकार या नावाखाली शेकडो कोटी रुपयाच्या जाहिराती देत स्वतःचा डंका माजवण्याचं काम ज्या पद्धतीने होत आहे त्याच्याबद्दलची एक वेगळी चीड जनतेच्या मनामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते स्पष्ट होईल. हे सरकार निवडणुकीला घाबरतं म्हणूनच गेले वर्ष दीड वर्ष राज्यामध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्याच्यानंतर पहिल्या प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वरती त्या ठिकाणी प्रशासक बसलेला पाहायला मिळतो आहे. सर्वात कडी आता सरकारने केली की ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुद्धा निर्धारित वेळेला घ्यायच्याऐवजी त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ लोकांना नागरिकांना मतदारांना सामोर जाण्याचं धाडस विद्यमान सरकारच्या मध्ये नाही याची स्पष्टता या निवडणुका पुढे जाण्यावरून त्या ठिकाणी होते आहे. मला असं वाटतं याची तुम्ही चिंता का करता. आम्ही मजबूतीने आहोत, मजबूतीने राहणारच आहोत. या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये कोकणामध्ये कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने आहे, त्याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका आणचं काही कारण नाही. माझी आपल्याला सुद्धा विनंती आहे की कल्पोकल्पित आता काही ठिकाणी काय लिहितात की बाबा यांची काँग्रेस राष्ट्रवादी त्यांची काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे, त्यापेक्षा वेगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असण्याचं काही कारण नाही. आणि मला असं वाटतं की आजचा इतका चांगला कार्यक्रम आज विद्यार्थ्यांचा गुणगौरवांचा या तालुक्यातल्या पक्षाच्या संघटनेने केलेला आहे त्यावरती आपण जास्ती भाष्य करावं असं मला वाटतं. माझे सर्व जवळचे आहेत, मला कधीच कोणाचं अंतर खाली नव्हतं, आजही नाही, आणि उद्याच्या भविष्यामध्ये असण्याचं काही कारणच नाही. माझ्या भावना काय ते एकेकाळी ज्या वेळेला मैत्री दिनाच्या निमित्ताने मला एबीपी माझाने मुलाखत घेतली त्यावेळेला मी व्यक्त केलेल्या आहेत. वारंवार व्यक्त करण्याची गरज लागतच नाही, इथं असावं लागतं. आता फेविकॉलनी चिकटण्याची गरज त्यांना का भासते ते त्यांनी सांगावं. ह्या शेवटी असा या अशा बाबी आहेत की त्या घट्ट ठेवण्यासाठी दाखवायला लागतात. मनातला घट्टपणा कसा आहे, मनातला एकमेकाच्या बद्दलचं प्रेम काय, हे सर्वात अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्यात आंतरिक आहेत. अशा फेविकॉलनी चिटकवणं म्हणजे ते कधी पण उचकता येऊ शकतं. मनाने जोडलं गेलं असेल तर ते कायम राहतं. आणि या जिल्ह्यामध्ये आम्ही मनाने जोडलेली आहोत आणि मनाने जोडलेले राहू. फार चिंता करू नका, आम्ही एकच संघ आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मावळ लोकसभा मतदारसंघावरती अलीकडच्या कालावधीमध्ये कुठलाही दावा त्या ठिकाणी केला नाही, कारण महाविकास आघाडीमध्ये आज ही जागा मावळची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मतदारसंघ झाल्यापासून लढवत आला, ही बाब सत्य त्या ठिकाणी आहे. पण ही जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने जिंकलेली आहे. म्हणजे जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आम्ही ज्या वेळेला बोलू त्यावेळेला त्या बाबतीमध्ये नक्की ठरेल. आदिती तटकरे लोकसभेची निवडणूक मावळ मतदारसंघातून लढण्याची सुतराम शक्यता नाही, मला लढण्याचं काही कारण येतच नाही. मला असं वाटतं की या कल्पोकल्पित बातम्यांच्याद्वारे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जो केला जातो आहे तो केला जाऊ द्या. आम्ही सगळेजण एकसंघ आहोत आणि एकसंघ राहणार आहोत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.